पैठण तालुक्यातील पाचोड येथे सततच्या आजारपणाला कंटाळून एका कुरिअर वितरण करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे पैठण तालुक्यातील येथील रहिवाशी रमेश सर्जराव भुमरे हा एक्सप्रेस कुरिअर पाचोडे येथे काम करत होता सोमवारी दिनांक आठ मे रोजी मध्यरात्री एक्सप्रेस कुरिअर कंपनीचे पार्सल घेऊन गाडी येथील कार्यालयात आल्यानंतर त्या गाडीतील सर्व पार्सल उतरवून ते सर्व एक्सप्रेस कुरिअर कंपनीच्या पोर्टलवर स्कॅन करून अपलोडही केले मात्र त्यानंतर रमेशने कार्यालयामध्येच दोरीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश हा अनेक वर्षांपासून शारीरिक आजाराने ग्रासलेला होता त्याला औषधीही चालू होते मात्र त्याने हे सर्व या आजारपणाला कंटाळून केलं असावं असा अंदाज नातेवाईकांनी वर्तवला आहे नऊ मे रोजी सकाळी रमेश भुमरे यांचा सहकारी हा कार्यालय उघडण्यासाठी आला असता त्याने शटर वर केल्यानंतर माहिती तत्काळ पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांना देण्यात आली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन रमेश भुमरे याला गळफासावरून उतरवून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी रमेशाला तपासून मृत घोषित केले आणि उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद पाच पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड पैठण